पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुका एनडीएकडून मोदींच्याच नेतृत्वात लढवल्या जातील असा दावा भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी केलाय. तसंच 2019 लोकसभा निवडणुकांच्या वेळी शिवसेना भाजपसोबतच असेल असा विश्वासही अमित शहांनी व्यक्त केलाय. मोदी नको, आता भाजपचे नेतृत्व नितीन गडकरींकडे द्या अशी मागणी करणारं पत्र सरसंघचालकांना देण्यात आलंय. या पार्श्वभूमीवर अमित शहांचं वक्तव्य महत्वाचं आहे. दुसरीकडे शिवसेना दररोज भाजपवर टीकेचे बाण सोडत असताना शहांनी शिवसेनेबाबत मोठा दावा केलाय. पुढच्या निवडणुकीत शिवसेना आमच्या सोबतच असेल असं शहा म्हणाले. आम्ही शिवसेनेच्या संपर्कात आहोत. माझं याबाबत उद्धव ठाकरेंशी बोलणं झालं नसलं तरीही देवेंद्र फडणवीस आणि राज्यस्तरावर शिवसेनेसोबत चर्चा सुरू आहे अशी माहिती अमित शहांनी दिली. बेल आयकॉन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.